समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातानंतर परिवहन विभागाला जाग आली. शिर्डीहून मुंबई आणि नागपूरकडे जाणाऱ्या खासगी बस तसंच वाहनांची कसून तपासणी करण्यात येते. श्रीरामपूर RTO कडून दररोज 25 ते 30 वाहनांची रात्रीच्या वेळेत तपासणी केली जाते. वाहनांमध्ये आणि बसमध्ये कोणत्या त्रुटी तर नाहीत ना, ड्रायव्हर नशा करून गाडी चालवत नाही आहे ना हे तपासलं जाते. तसंच त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाई करत वाहन जप्त करणार असल्याचा इशारा RTO ने दिला. बसमध्ये फायर एक्सटिंग्विशर प्रेझेंट आहे की नाही, त्यानंतर फर्स्ट एड बॉक्स आहे की नाही, एमर्जन्सी एक्झिटला काही अडथळा वगैरे आहे का किंवा ते ओपन होते की नाही, त्यानंतर हॅमर प्रेझेंट आहे की नाही कास फोडण्यासाठी एमर्जन्सीमध्ये, याची विशेष तपासणी करतोय. आणि हा रात्रीचा ड्राईव्ह घेण्यामागचा उद्देश की ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करणं महत्वाचं आहे, कारण अंमल पदार्थांचं सेवन वगैरे केलेलं असेल तर त्याबद्दल चेकिंग सुरू आहे सध्या. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24.